झाला पाहिजे. पण मला थोडस तिथे तुम्हाला काउंटर करायचं आहे, कारण का समाजाचीच लोक समाजाची प्रश्न मांडतात असं नाही आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी टेक्सटाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात या सोलापुरात आणली, टेक्सटाईल पॅकेज आणलं, तुम्ही मला एवढा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला, 15 वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी मिळी मिळाली यंत्रमाग कामगार बीडी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकते असते. पण समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे 100%. तर समाजाला ताकद मिळते, पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोक मांडतात असं नाही आहे. आम्ही पण सक्षमरित्या समाजाचे प्रश्न मांडले, कारण का शेवटी आशीर्वाद तुमचा आहे. आणि कधीही काँग्रेसचं असं धोरण नाही आहे की चौकटी एक फक्त समाजापुरती ठराविकच काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिलेत म्हणून त्यांचेच प्रश्न मांडायचे, ह्यांनी नाही दिले म्हणून ह्यांचे नाही मांडायचे असं आमचं धोरण माझं तर नाही आहे. माझी संस्कृती तशी नाही आहे, माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाही आहे. सगळ्यांचे प्रश्न मांडायला, जो वंचित आहे जो कष्ट करणारा कामगार आहे त्याचे प्रश्न पहिले मांडण्याची संस्कृती काँग्रेसची आहे, संस्कृती माझी आहे, तो माझा अधिकार आहे, तो माझ्याकडून कोणी खेचून घेऊ शकत नाही. पण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे, मग महापालिका असू दे, विधानसभा असू दे किंवा पार्लमेंट असू दे, पण जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत मी प्रतिनिधित्व वाढू शकणार नाही. कमिटर मेंबर तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीत केलं. शेवटचा पॉईंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संपवते. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या देशाला खूप मोठी कीड लागली, फंगस लागली, आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरण. हिंदू मुस्लिमचा वाद बीजेपीनी आपल्या देशामध्ये पेटवला, जात पात धर्मावर बीजेपीनी राजकारण केलं, त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले, अनेक जण बळी पडले. असं जेव्हा होतं, जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या राजकारण मध्ये अडकतो तेव्हा समाजाचा नुकसान होतो. महेश अण्णा म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू, आपण सगळे देवधर्म करतो, कदाचित मी जास्त करते पूजा पाठ आम्ही सगळे करतो, पण धर्माचं राजकारण मी करत नाही, समाजाचं राजकारण मी करत नाही, धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही. पण तुम्ही मतदान केलाय मला, हाच समूह ज्यांनी एकेकाळी सर्व धर्म समभावावर मतदान केलंय, ह्या वेळेस ह्या समूहाला काय झालं, ह्या वेळेस या समाजाला काय झालं, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. तुम्ही कामाला महत्व दिलंय, तुम्ही माणसाला महत्व दिलंय, तुम्ही कधी धर्म जातपात अडकला नाही, आज तुम्ही पुढे जायच्या ऐवजी मागे जाताय. तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता, तुम्ही मागे जाता, आपला देश मागे जाताय. पण ही धोक्याची घंटा आहे, ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी. उद्या काम करणारी लोकच राहणार नाहीत, फक्त दंगल पेटवणारी समाजामध्ये तेढ निर्माण करणारीच लोक राहतील या देशात. आणि मग आपण काय करणार, बसूया बोलूया? मला खरंच मी वाट पाहत होती की मी तुमच्यासमोर येऊन कधी बोलवले, आणि तुम्ही माझे आहात ह्याबद्दल वाद नाही आहे. मी प्रत्येकाला ओळखते, प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलंय. मी गेली नाही, मी आली नाही तुमच्या कडे जास्त इलेक्शनमध्ये, हा माझा इलेक्शनचा विषय नाही आहे. मी निवडून आली, माझ्या इलेक्शनचा विषय नाही आहे. मला देशासाठी वाईट वाटतं, मला या मातृभूमीसाठी वाईट वाटतं, कारण त्या मातृभूमीचे तुकडे करायला हे भाजप सरकार निघाले. आज मुद्द्यावर पण भाषण होत नाही, काय त्यांच्याकडे मुद्दे सांगा, काय विकास कामं केली. आज विमानतळ, अहो विमानतळ आणि विमान सेवा मधला फरकच त्यांना कळला नाही. विमानतळाचं उद्घाटन शिंदे साहेबांनी अनेक वर्षा आधी केलंय. शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला 30 विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली, आणि हे आज विमानतळाचं उद्घाटन करताय. आम्हाला फसू नका, तुम्ही फसू नका, आम्हाला विमानतळ नको आहे. विमानतळ